अपघातामुळे नशीबवान होण हा जगण्याचा चांगला मार्ग नाहीये नशीब हा एक चांगला विमा आहे जेव्हा तुम्ही अपयशी ठरता आपल्या मार्गी काय येतं ते आपल्या हाती नसतं पण आपण त्याचं काय करतो ते शंभर टक्के आपल्या हातात असत सद्गुरू मी सामान्य प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आणि इथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे पण माझा भाऊ म्हणतो की मला इथवर मला माझ्या नशिबाने पोहोचवलं आहे खरंच माझ्या नशिबाने की माझ्या मेहनतीनं मला हा प्रवेश मिळवून दिलाय तुझ्या भावाला कुठे प्रवेश मिळाला <laughs> <laughs> बघ लोक ज्याला सामान्यत नशीब असं म्हणतात ते मुळात ते आहे जे त्यांनी अजाणतेपणानं निर्माण केलं आहे जेव्हा मी अजाणतेपणानं असं म्हणतो आता तुम्ही इथे बसल्या बसल्या आता जसे सर्वजण इथे बसलेले आहेत या शरीराच्या आतमध्ये अनेक भौतिक कृती चालू आहेत इथे मानसिक प्रक्रिये भावनात्मक कृती आहे आणि त्यासोबतच जीवन ऊर्जा तर आहेतच प्रत्येक क्षणी ते शेकडोंनी इनपुट्स घेत असतात जाणतेपणी म्हणा किंवा एक प्रश्न विचारला आज सकाळपासून आतापर्यंत या चार आयामामधील कुठलं कार्य तुम्ही जाणीवपूर्वक केलंय काय वाटतं तुम्हाला किती टक्के काही टक्के किती टक्के वाटतात तुम्हाला तू खूपच उदार आहेस ते एक टक्क्यापेक्षाही खाली आहे जर तू इथून तिथपर्यंत चाललास तर पंचवीस वेगवेगळे गंध आहेत ज्यांची तुला जाणीव नसले तरी तुझं शरीर हे या गोष्टींची नोंद घेत असतं असे वेगवेगळे शेकडो ध्वनी आहेत ज्यांची नोंद तुझं शरीर घेतं ज्यांची तुला जाणीव नाहीये याच प्रकारे हे दिवसा आणि रात्री जागेपणी आणि झोपेत हे सतत घडत असतं जेव्हा तुम्हाला तुमच्या क्रियेच्या एक टक्क्यापेक्षाही कमीची जाणीव असेल तर आयुष्य नक्कीच एका अपघातासारखं बसेल हॅलो <laughs> जेव्हा तुम्ही करणाऱ्या नव्याण्णव टक्के गोष्टी तुम्ही शिवाय करताय तर नक्कीच आयुष्य दैवघटीत वाटेल जर एक अपघात पहा ते असं झालं कुणीतरी रस्त्यावर पडला आणि त्याच्या मेंदूला मार लागला आणि त्यानंतर अचानक ते गणित एकदम अद्भुत पद्धतीने करू लागले होते पण तसं एखादाच कोणीतरी होता दुसरे हजार लोक ज्यांची कवटी फुटली ते त्यातून कधीच बाहेर येऊ शकले नाहीत किंवा ते मेले किंवा जे त्यानंतर जगले ते खूपच निकृष्ट आयुष्य जगले तर अपघातामुळे नशिबवान होणं इज द वे टू हा जगण्याचा चांगला मार्ग नाहीये तर जेव्हा कधी एक सुखमय अपघात घडतो आपण त्याला नशीब असं म्हणतो तुमच्यातले काही म्हणता देव माझ्यासोबत असं करतोय तुम्ही त्याच्यासोबत भागीदारी कधी केली मला माहीत नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगू चालेल का हो असं घडलं शेलॉक होम्स शेलॉक होम्स माहिती आहेत ना आणि वॉटसन कॅम्पिंगला गेले आणि पहाटे साडेतीन वाजता शेलोक होम्सनं वॉटसनला उठवलं त्यानं आपले डोळे उघडले काय तुला काय दिसतंय त्यानं विचारलं मला निरभ्र आकाश आणि तारे दिसत याचा काय अर्थ लावशील तू तो म्हणाला याचा अर्थ असा आहे की उद्या एक सुंदर उन्हाचा दिवस असेल त्यानं विचारलं तुझ्यासाठी याचा अर्थ काय तो म्हणाला याचा अर्थ की कुणीतरी आपला तंबू चोरलाय <laughs> तर आपल्याला माहित नाही आहे की काय गायब झालंय आणि काहीतरी सुदैवानं इथं तिथं पडू शकतं पण जीवन या प्रकारे काम करत नाही जर एक मनुष्य आपलं नशीब घडवणं स्वतःच्या हातात घेत नाही किंवा तसं करण्यासाठी पुढे धजत नाही म्हणजे त्यांना अजून उत्क्रांतीची समस्या आहे त्यांचा पूर्णपणे विकास झालेला नाही आहे कारण मनुष्याचा असण्याचा अर्थ हा आहे की आपल्याला आपलं आयुष्य जाणीवपूर्वक चालवता आलं पाहिजे मनुष्य असण्याचा अर्थ हा आहे की आपलं आयुष्य हवं तसं घडवू शकतो पण अपयश पचवण्यासाठी नशीब हा एक चांगला विमा आहे जेव्हा तुम्ही अपयशी ठरता छे नशीब देवाची इच्छा असेल <laughs> तर हा प्रकार बऱ्याच काळापासून आता सुरू आहे हा या संस्कृतीचा मूलभूत स्वभाव नाहीये या संस्कृतीत आम्ही तुम्हाला प्राचीन काळापासून शिकवतोय की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे आम्ही तुम्हाला सांगितलं की नाही कुणीही तुम्हाला हे सांगितलं नाहीये की वर एक देव बसलाय जो तुमच्यासाठी सगळं काही करेल आम्ही तुम्हाला नेहमीच सांगितलं की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे याचा अर्थ तुमचं आयुष्य तुम्ही घडवता तुमच्यावर कुठल्याही ताऱ्यांचा प्रभाव नाहीये फक्त तुम्हीच काहीही असो आपल्यावर अनेक गोष्टी प्रभाव टाकत असतील पण आपण त्याचं काय करतो ते आपल्यावर असतं हो की नाही आपल्याला जे मिळतं ते आपल्या हाती नसतं आपल्या मार्गी काय येतं ते आपल्या हाती नसतं पण आपण त्याचं काय करतो ते शंभर टक्के आपल्या हातात असतं मला तुम्हाला जब आ, हे तुम्हाला सांगायलाच हवं जेव्हा मी पहिल्यांदा कोइंबतूरला गेलो आणि अप योग केंद्राची स्थापना करायला सुरुवात केली हा देश असं आहे हे खूप विचित्र आहे आता हे सगळे टाळ्या वाजवत आहेत पण त्यावेळी फक्त अफवा होत्या ओ ते लोक नशा करतायत ते काहीतरी वेगळंच करतायत ते वन्यजीवनाला बर्बाद करायला आले ते वाघांना मारतायत ते हत्तींना मारतायत सर्व प्रकारच्या गोष्टी नुसते अफवा पसरत होत्या मीडियानं सुद्धा या गोष्टीवर रिपोर्टिंग केलं मग शहरातले शंभर प्रगल्भ लोक भेटतात आणि म्हणतात हा योग तर रोगासारखा पसरतोय <laughs> अगदी हेच शब्द आपल्याला काहीतरी करायला हवं तेव्हा कुठलं तरी गरम डोक्याचा तरुण म्हणतो लोकांनी भरलेला एक ट्रक घेऊन जाऊया आणि सर्व काही खेचून खाली पाडूया कारण तेव्हा पूर्ण योग केंद्र हे काही फक्त शेड्सने बनलं होतं त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी तिथे यायचं आणि सगळं काही संपून टाकायचं पण आज हे देशातल्या प्रमुख जागांमधलं <laughs> एक आहे ठीक आहे तर जेव्हा ते लोक असं बोलले तेव्हा एक वयस्कर माणूस होता जो आता नाहीये एक शहाणा माणूस तो म्हणाला तुम्हाला माहीत नाहीये तुम्ही कुणाशी असं वागताय मी या माणसाला ओळखतो जर तुम्ही त्याला दगड मारले तर तो तेच दगड वापरून काहीतरी उभं करेल या माणसाला दगड मारू नका <laughs> तर तुमच्या पदरी काय येतं हे तुम्ही ठरवू शकत नाही पण तुम्ही त्याचं काय करता हे तुमच्या हातात आहे हो की नाही तुमची ताकद यातच आहे तिथेच तुम्ही सिद्ध करू शकता की तुम्ही कोण आहात कारण तुमच्याकडे काय येणार हे तुम्ही ठरवू शकत नाही पण त्याचं तुम्ही काय करता हे पूर्णपणे तुम्हीच ठरवू शकता